विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवरील माझ्या शीतलकुमार गोरे या चॅनलवर आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमधील संकल्पचित्र या विषयाचे आपण आज रेखाटन व रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. संकल्पचित्राचा विषय आहे हातरुमाल. हातरुमालासाठी आपल्याला त्याचं डिझाईन बनवायचं आहे, त्याचं रेखाटन आणि रंगकाम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो तो आता आपण पाहू. प्रश्न: 18 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसात हातरुमालासाठी खालील घटक वापरून संकल्पचित्र तयार करा व योग्य रंगसंगतीत रंगवून पूर्ण करा. घटक: पहिला घटक आहे भौमितिक, अलंकारिक, नैसर्गिक अशा कोणत्याही घटकांचा उपयोग करा. दुसरा घटक: अनुरेखन कागदाचा, ट्रेसिंग पेपरचा आवश्यकता वाटल्यास उपयोग करावा. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तो प्रश्न कसा सोडवायचा आहे त्याची सोपी पद्धत आज आपण या प्रात्यक्षिकामध्ये पाहणार आहोत. चला तर मग कृती करूया. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची उत्तरपत्रिका मिळते त्या पद्धतीची उत्तरपत्रिका तुम्हाला समोर दिसत आहे. प्रश्नपत्रिकेतील सूचनांचं आपण बारकाईने वाचन करायचं आहे. त्यामध्ये आपणाला पेपरला 2 सेंटीमीटरची बॉर्डर करावी अशी सूचना असते. त्याप्रमाणे 2 सेंटीमीटरची आपण बॉर्डर केलेली आहे. त्यानंतर हे चित्र, हे डिझाईन पेपरच्या मधोमध येण्यासाठी आपण पेपरचा सेंटर काढलेला आहे. पेपरचा मध्य काढणे, सेंटर काढणे हा व्हिडिओ जर आपणाला पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. म्हणजेच तुम्हाला सोप्या पद्धतीने सेंटर काढता येईल. यानंतर आपल्याला प्रश्नात दिलेला आहे 18 सेंटीमीटर बाय 18 सेंटीमीटरचा चौरस काढायचा आहे. त्या चौरसाच्या चारही बाजू कशा असतील? सारख्या असतील. आपण जर 18 चा निम्न 9, 9 दुणे 18 आपण काय करणार आहोत, तो चौरस बरोबर मधोमध येण्यासाठी आपण बरोबर इथे या उभ्या मध्यावर 9 सेंटीमीटरची मार्किंग लावलेली आहे. इकडे आपण 0 वर मार्किंग करतोय आणि इकडे आपण 18 वर मार्किंग करतोय. म्हणजे इकडे आपण 9 घेतलेलं आहे अंतर आणि इकडे 9 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे 9 सेंटीमीटरवर मार्किंग करा, इकडे 9 सेंटीमीटरवर मार्किंग करा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचं जे कच्चं रेखाटन आहे ते एकदम पुसट अशा स्वरूपात करायचं आहे, फिकट असं करायचं आहे. आपण आता आडव्या मध्यापासून खालच्या दिशेने 9 सेंटीमीटरवर एक मार्किंग केलेली आहे आणि डाव्या बाजूला 9 सेंटीमीटरवर एक मार्किंग केलेली आहे. त्या दोन्ही मार्किंग, त्या दोन्ही खुणा जोडायच्या आहेत. तीच कृती आपण या मध्याच्या वरच्या भागात करत आहोत. जोडून घ्या. अशा पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुख्य आकार जो आहे चौरसाचा तो ठळक करतोय. आपल्या डोळ्याला दिसेल इतकाच तो ठळक करायचा आहे, जास्तही ठळक करायचा नाही. या पद्धतीने आपण तो काय केलेला आहे, ठळक केलेला आहे. चौरसाच्या बाहेर आलेल्या रेषा मी काय करतोय, खोडतोय. या सेंटरच्या रेषा आपण खोडणार आहोत. या चौरसाच्या आतल्या बाजूने, चहूबाजूने आपण 1/2 सेंटीमीटरची त्याला बॉर्डर करतोय. हे पहा, मी 1/2 सेंटीमीटरच्या 2 खुणा केलेल्या आहेत आणि त्या काय करतोय,
जोडतोय, अशा पद्धतीने चारही बाजूंना आपल्याला ही कृती करायची आहे। चारही बाजूंना ही कृती करून घ्या। त्यानंतर समोरासमोरचे कोण बिंदू आपण काय करतोय, जोडतोय, हे एकदम पुसट रेषेने जोडायचे आहेत, कारण की आपल्याला यामध्ये जे डिझाईन करायचं आहे त्या डिझाईनचं रेखाटन झाल्यानंतर आपल्याला या रेषा खोडायच्यात, म्हणून त्या कशा काढायच्यात, पुसट काढायच्यात या पद्धतीने। आता प्रश्नात दिल्याप्रमाणे आपण भौमितिक आकार घेतलाय, हा एक आतमध्ये चौरस घेतलाय, आता आपण पानाफुलांचे अलंकारिक आकार इथे घेत आहोत। इथे आपण पहिला आकार काढतोय, या पद्धतीने। त्यानंतर तेथेच दुसरा आकार आपण काढतोय, या पद्धतीने। ट्रेस पेपरच्या मदतीने हा आकार आपण आता ट्रेस करणार आहोत, म्हणजेच तो आकार आपण आता समांगी करणार आहोत। हा सेंटर पॉइंट काय केलाय मी ट्रेस केलाय, या कर्णाच्या दोन्ही रेषा मी ट्रेस केलेल्या आहेत, त्यानंतर ही रेषा एक ट्रेस केलेली आहे। आता जो आकार आपण काढलेला आहे तो ट्रेस करायचा आहे, अशा पद्धतीने। आता ह्या दोन्ही रेषा आपण काय करतोय, जोडतोय, या पद्धतीने। इथे याला अशी पेन्सिल आपण घासतोय, त्यानंतर हा पेपर आपण काय केलाय, उलटा केलाय, ह्या रेषा इथे बरोबर जुळवतोय, आणि दोन्ही आकार काय करायचे, छापायचे आहेत। अशा पद्धतीने याला पक्क करावंसं वाटलं, गरज वाटली तर त्याला पक्क करून घ्या। ट्रेस होतानेच ते एकदम सुंदरपणे चांगलं ट्रेस झालंय, या पद्धती। आता आपण इथे या पद्धतीने आकार काढलेले आहेत, हे पण आपण काय करतोय, ट्रेस करतोय, ही एक बाजू काय केली आपण, ट्रेस करून घेतलेली आहे। तो पूर्ण आकार आपण काय केलाय, ट्रेस केलाय, कारण की तो आकार आपल्याला इथे, येथे आणि इथे चार ठिकाणी काय करायचा आहे, छापायचा आहे। हा जो कॉर्नर आहे तो सुद्धा मी काय करतोय, तो जुळवण्यासाठी काय केलाय, ट्रेस केलाय, या पद्धतीने। आता या पूर्ण आकाराला आपण काय करतोय, पेन्सिल अशी घासतोय, त्याच पद्धतीने इथे आणि इथे। विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण चार ठिकाणी चार सेम आकार काय केलेले आहेत, ट्रेसिंग केलेलं आहे। याऐवजी तुम्हाला वेगळे आकार काढायचे असतील तर
तर तुम्ही ते काढू शकता। आता आपण याच्या शेजारी अशा इथे वेगळे आकार काढतोय। पाना फुलांचे अलंकारिक आकार आपण इथे काढत आहोत। या अशा पद्धतीने त्यानंतर इथे असे आकार हा आकार आता काय करायचा आहे आपल्याला पक्का करायचा आहे म्हणजेच फायनल करायचा आहे। थोडा त्याला मी काय केलंय उसटस केलं आहे आणि त्याला आपण काय करू फायनल करू। याला अशी जाडी द्यायची आहे। हा आकार आपण आता काय करणार आहोत ट्रेस करणार आहोत। कॉर्नर ट्रेस केलाय त्यानंतर सेंटर पॉइंट ट्रेस केलेला आहे। ही रेषा ट्रेस केली आहे। ही अशी आपण पट्टीच्या मदतीने काढून घेऊया। त्यानंतर हा आकार मी काय करतोय पूर्ण आकार ट्रेस करतोय। आपण हे आकार टप्प्याटप्प्याने काढतोय एकाच वेळेस पूर्ण अलंकारिक आकार काढले तरी पण चालतंय परंतु तुम्हाला ते सोप्या पद्धतीने समजावं यासाठी हे मी स्टेप बाय स्टेप घेतोय अशा पद्धतीने। या एका भागातलं पूर्ण अलंकारिक आकाराचं डिझाईन हे काढल्यानंतर ते पूर्ण डिझाईन इथे इथे आणि इथे ट्रेस केलं तरी चालेल किंवा असं स्टेप बाय स्टेप ट्रेस करत गेले तरी देखील चालेल। आता आपण याला पेन्सिल घासतोय आणि हा आकार उलटा करायचा आहे असा आणि याच्या अपोजिट साईडला काय करायचं आपल्याला तो छापायचा ट्रेस करायचा आहे। लगेच इकडचा आकारही तुम्ही काढू शकता म्हणजेच एका वेळेस तुमचं काय होईल ट्रेसिंगचं काम होईल। अशा पद्धती पहा हा आकार इथे आपला आता ट्रेस झालाय। त्याला थोडं डार्क करणार आहोत आपण जास्त डार्क करण्याची आवश्यकता नाही। अशा पद्धतीने इथे हा आकार ट्रेस होईल इथे होईल आणि इथे होईल। हे आपलं ट्रेसिंग अशा पद्धतीने पूर्ण झालेलं आहे। आता याच्या कडेने आपल्याला पुन्हा अर्धा सेंटीमीटर अंतरावर मार्किंग करून एक पुसटशी रेषा घ्यायची आहे। त्यानंतर एक सेंटीमीटर वर आपण काय करणार आहोत खुणा करणार आहोत।
आत्ता जी रेषा घेतली त्यावर त्या खुणा करायच्या आहेत, मार्किंग करायच्या आहेत या पद्धतीने, आणि असा इथे अर्धगोल आपल्याला असा अशा प्रकारे काढायचा आहे। हा जो आकार आहे तो आपण काय करणार आहोत, ट्रेस करणार आहोत। अशा पद्धतीने आता या आकाराच्या खालच्या भागावर अशा पद्धतीने पेन्सिल घासायची आहे आणि तो आकार असा पुढे पुढे ट्रेस करायचा आहे। चारही आतल्या बाजूने तो काय करायचा आहे, ट्रेस करायचा आहे। त्यानंतर ही पुसटशी जी रेषा आहे ती पूर्णपणे खोडायची आहे अशा पद्धतीने। आता आपण हे नक्षीकाम इकडे करणार आहोत, इकडे करणार आहोत आणि इकडे करणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे बाजूचं रेखाटन पूर्ण केलेले आहे। आता मध्यभागी जो रिकामा स्पेस आहे तेथे आपण एक फुलाचा आकार काढणार आहे, तो आपण आता काढू। अशा पद्धतीने आपण याच्या मधील फुलाचा आकार काढून पूर्ण केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला हातरुमालासाठी डिझाईन तयार करायचं सांगितलेलं आहे। प्रश्नामध्ये असं म्हटलेलं नाही की लेडीज हातरुमालासाठी डिझाईन तयार करा किंवा जेंट्स हातरुमालासाठी डिझाईन तयार करा, त्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे। या रुमालावरील डिझाईन आपण जे तयार केलेलं आहे अशा प्रकारचं डिझाईन हे शक्यतो लेडीज जे हातरुमाल वापरतात त्यावर असतं, जेंट्स जे हातरुमाल वापरतात त्यावर शक्यतो लाईन्स असतात, स्ट्रेट लाईन्स, सरळ रेषा, आणि फक्त आणि फक्त त्या सरळ रेषेंचीच रचना त्यामध्ये तुम्हाला दिसते। अशा पद्धतीने आपण हे रेखाटन पूर्ण केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या संकल्पचित्राचा रंगकामाचा व्हिडिओ त्याचे प्रात्यक्षिक आपणास पाहायचे असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा संकल्पचित्र हात रुमाल रेखाटन प्रात्यक्षिक हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।